महावितरणाचा भोंगळ कारभार सध्या चिंतेचा विषय बनला असून याचा प्रत्यय नुकताच नाशिकरोडकरांना आला. नाशिकरोड येथील एका ग्राहकाला चक्क कोरे लाईट बिल मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्राहकांना ज्यादा व्याज बिल येणे, भारनियमन, विजेची चोरी आणि अधिकाऱ्यांची अर्रावी यामुळे महावितरणाचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता आणखी भर पडली आहे. नारायण बापूनगर येथील K19 या इमारतीत राहणाऱ्या आशा श्रीकांत मोरे यांना महावितरणाने चक्क कोरे बिल पाठवल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आशा यांचे भाऊ सुभाष बाबूराव निर्भवणे यांनी हे बिल पाहिले असता बिलाच्या पाठीमागे ग्राहक क्रमांक, बिलाचा आकार, थकबाकी व अन्य गोष्टी नमूद केलेल्या आढळल्या. मात्र बिलाचे पहिले पान पूर्ण कोरे आढळले. या बिलावर एका ठराविक बँकेची केवळ जाहिरात छापलेली आहे, त्यामुळे आता बिल खरे मानायचे की खोटे असा सवाल सुभाष यांनी उपस्थित केला आहे. बाबूराव निर्भवणे, माझ्या बहिणीचं जे बिल आहे K19 फ्लॅट क्रमांक K19 नारायण बापू नगर, तर हे जे बिल आहे हे MSEBचं, हे समोरच्या बाजूने पूर्णपणे नील आहे आणि मागच्या बाजूला अक्षरशः थकबाकीसहित ते बिल दाखवण्यात आलेलं आहे. कोणत्या नावावर हे बिल भरावं आम्ही? आणि अशा प्रकारचा भोंगळ कारभार जर MSEBचा चालत असेल तर अडाणी व्यक्तीने काय करावं? तिथे एखादी अडाणी व्यक्ती असेल, त्यांनी काय करायचं? यावरून आपण लवकरात लवकर याची आमच्या तक्रारीचं जे निवारण करून द्यावं.